आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पत्रकार आणि पोलीस एकाच नाण्याच्या दोन बाजू, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम. जयसिंगपूर शहरातील पत्रकारांचा सत्कार पोलीस उपनिरीक्षक सौ पूनम माने यांनी केला. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात शहरातील पत्रकारांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी गणेश शिंदे, संदीप बावचे, अमर नलवडे, संजय जाधव, श्रीमंत सयाजी शिंदे, सुरेश मेटकर, अजित पवार, अजित मांगुरकर, हुसेन शेख, बाळ बाबर, अतुल भोजने, संजय सुतार, सुभाष सावंत, राहुल मोरे, राजू सय्यद व अन्य पत्रकार उपस्थित होते. तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तर तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह किंवा ज्या काही घटना घडतात त्या समाजासमोर मांडत असता, तर त्या घटनांचे समाजावर किंवा इतर गोष्टींवर काय परिणाम होतील, त्याकरता तुमची जी काही लेखणी आहे ती त्या स्वरूपात वळली पाहिजे असं माझं म्हणजे एक वैयक्तिक मत आहे. याबद्दल कुणाला ऑब्जेक्शन वगैरे असेल तरी काय म्हणजे तुम्ही बोलू शकता, पण माझं असं वैयक्तिक मत आहे की तुम्ही खरंच फार महत्त्वाची भूमिका समाजामध्ये बजावत असता. तर आपण प्रत्येकानेच, आता मी जर एक पोलीस अधिकारी आहे तर माझं जे काही कर्तव्य आहे, तर एक जरी तुमच्यातला रिप्रेझेंटेटिव्ह किंवा कोणीही असेल तो पत्रकार जर जे काही लिहित असेल तर त्याच्यावरून, जसं की कुठल्याही खात्यात एखादा जरी अधिकारी कर्मचारी काही जे करतो तर वागतो समाजात, तर समाज फक्त त्या व्यक्तीला बघत असतो आणि त्या व्यक्तीला बघून तो सगळ्याच, म्हणजे आता एक पत्रकार जसं आहे तर सगळ्याच पत्रकार असेच असतात, ज्या व्यक्तीचा त्या व्यक्तीशी संबंध येतो तर ते समजतात की सगळेच पत्रकार असेच. जसं की एखाद्या समजा पोलीस अधिकाऱ्याशी एखाद्या व्यक्तीचा संबंध आला, त्याला जी ट्रीटमेंट भेटली त्यावरून तो व्यक्ती पूर्ण पोलीस डिपार्टमेंटची प्रतिमा ठरवतो किंवा असंच डिपार्टमेंट काम करतं असं. तर मग तुम्ही त्या पद्धतीने ही गोष्ट लक्षात ठेवून काम करावं अशी माझी एक इच्छा आहे. पोलीस स्टेशनला सहकार्य असतं त्याबद्दल मी खरंच मनपूर्वक आभार मानते. आणि बऱ्याचदा असं होतं की बऱ्याच जणांचे तक्रारी आहेत की बाबा म्हणजे ते बोलतात ते इनडायरेक्टली किंवा हे, तर पोलीस स्टेशनमध्ये दृष्टीने महत्त्वाचं वाटत असतं, तर तुम्ही आम्हाला ते न विचारता किंवा आम्ही न सांगितल्यामुळे गैरसमज करून न घेता सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करते. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपण इथे आला, माझे दोन शब्द म्हणजे तुमच्यापेक्षा मी वयानं आणि अनुभवाने नक्कीच कमी आणि लहान आहे. महानकर न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.